केंद्र सरकारच्या CAA आणि प्रस्तावित NRC कायद्याच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज शहरात मोठा मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात मुस्लिम बांधवासोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि कायद्याचे विरोधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील झाले होते. हातात केंद्र सरकारचा विरोध आणि निषेध करणारे फलक झळकावत नारे देत हा मोर्चा चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्गाने निघाला. प्रारंभी काही अंतरापर्यंत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. त्यानंतर खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी नेतृत्वाची कमान सांभाळली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं. नेत्यांच्या भाषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण जनता या ठिकाणी उपस्थित झाली, हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर आपण समोर देश पातळीवर सुद्धा मोठं आंदोलन करू. हम आपको विश्वास दिलाते हैं कि कांग्रेस कमेटी, जिला कांग्रेस कमेटी, शहर कांग्रेस कमेटी, तमाम मुस्लिम हमारे मुस्लिम मदरसे है, हमारे और कोई संगठन है जो कि हर मजहब से जुड़ी हुई संगठन है, सब यहाँ पे थे. जितना हिंदू था, जितना मुस्लिम था, उतना ही हिंदू समाज भी था, आदिवासी समाज भी इस मोर्चा में आया था. तो यह मोर्चा का उद्देश्य इतना ही है कि CAA और NRC कानून लागू नहीं होगा, इस राज्य के अंदर लागू नहीं होगा, देश में भी यह कानून अगर लागू करते हम ताकत से जो भी हमारे इस कानून के लिए तकलीफ होगी उसके जनता के पीछे, मुस्लिम भाइयों के पीछे, आदिवासी भाइयों के पीछे हम ताकत से खड़े रहेंगे और उनका साथ देंगे. ये इसके तहत अगर किसी को बाहर निकालने की कोशिश करेगी तो हम लोग उसका मुकाबला जोर से जोर पोर से करेंगे. खासदार साहब ने भी कहा है और मैं भी ये कहता हूँ कि अगर हम लोग खुद ये जो नागरिक इसका काम है या सिद्ध करने का नागरिकत्व वो हम लोग नहीं फिलअप करेंगे, चाहे हम आपके साथ सब. ये देखिए देश तोड़ने की भाषा हो रही, देश जोड़ने की भाषा नहीं हो रही. ये कानून मजहब के लिए कानून नहीं बना सकते. ये कानून संविधान के खिलाफ है और संविधान के खिलाफ कानून का हम विरोध करते रहेंगे, इसीलिए ये मोर्चा का आयोजन किया. तेव्हापासून आपल्याला वाटलं की हिटलरशाही या देशात आली, ते हिटलरशाही आपल्याला हादरून लावायची आहे. अरे ज्यू लोकांचा ज्या पद्धतीनं दहशतीमध्ये त्यांना मारून टाकण्यात आलं, ज्यू लोकांचा जसा छळ केला त्याच पद्धतीनं मुस्लिम लोकांचा, मुस्लिम समुदायाचा छळ करायचं
गट कारस्थान या भाजपाच्या सरकारने या मोदी सरकारने केला आहे हे आपल्याला हाकलून लावायचं आहे. मित्रांनो, काय दोष आहे या कायद्याची? काय गरज आहे या एनआरसीची? काय गरज आहे? काय गरज आहे मला सांगा. या एनआरसीच्या संदर्भामध्ये यांनी सर्वात आधी आसाम राज्यामध्ये एनआरसी लागू केली. त्या आसाम राज्यामध्ये 3 कोटी लोकसंख्या आहे. त्या एनआरसीच्या माध्यमातून 40 लाख लोक हे नागरिकत्व सिद्ध करू शकले नाही, कायद्यात बसले नाही. मग 3 कोटी लोकांमध्ये 40 लाख लोक जेव्हा निघले तेव्हा त्याने परत एनआरसी काउंट करायचं काम केलं. तर त्याच्यानंतर असं लक्षात आलं की 19 लाख लोक कायद्यामध्ये बसत नाही, ते या देशाचे नागरिकत्व नाही असं लक्षात आलं. त्या 19 लाख लोकांमध्ये जवळपास 14 लाख हे हिंदू लोक होते आणि 5 लाख मुस्लिम लोक होते. तेव्हा त्यांना वाटलं की आता जर आम्ही हिंदू लोकांवर कारवाई करायला गेलो तर भाजपा पक्ष हिंदुत्वाचा आहे, संपूर्ण देश उकळून येईल. म्हणून त्यांनी नवीन कायदा आणला. नंतर त्यांनी नवीन ये हटा दीजिए ताकि लेडीज बैठ जाएगी, क्योंकि लेडीज उस तरफ नहीं जाने वाली है. आप बैठ जाए, लेडीज बैठ जाए, जेंट्स बैठ जाए. या देशातील जनतेचे वाद कुठे निर्माण होऊ नये त्यासाठी प्रत्येक कायदा हा घटनेत नमूद केला तर या घटनेचा कुठेतरी फार मोठ्या प्रमाणात अपमान होताना आपल्याला दिसत आहे. ज्या देशात आपण खऱ्या अर्थाने जन्माला आलो, ज्या देशात आपली जडणघडण झाली, ज्या देशात आपण राहत आहो, आपला जन्म इच्छा, आपल्या बापाचा जन्म इच्छा, आपला आजा इच्छा, तर आता खऱ्या अर्थाने या देशाचे तुम्ही नागरिक आहे का असा प्रश्नचिन्ह आज सगळ्या समोर उपस्थित झाला आहे. तर हा कायदा कुठेतरी मोडकडीस यावा यासाठी आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात समस्त बांधव आणि भगिनी एकत्रित झाले आहे. आपल्याला माहित आहे की या देशात जेव्हापासून भाजपचं सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेची पिळवणूक होताना आपल्याला दिसत आहे. या जनतेला अपेक्षित असा कुठलाच निर्णय या सरकारकडून झाला नाही. मग नोटबंदीचा विषय असो, GST विषय असो, किंवा 370 जी कलम या ठिकाणी त्यांनी लागू करण्यात आली, काय गरज होती 370 ची? आपल्याला काही काश्मीरात जाऊन राज्य करायचं नाही आहे, कारण आपल्या देशात राहण्यासाठीच आपल्याला जेव्हा जागा अस्तित्वात होत नाही आहे तेव्हा बाहेर देशात जाऊन राहायचा प्रश्नच उरत नाही. तर मोदीचं ठीक आहे, त्याला स्वतःची बायको नाही, स्वतःचे पोर नाही, स्वतःच कुटुंब चालवायचं नाही, पण आम्हाला तरी आमच्या कुटुंबासोबत, आमच्या घरच्या लोकांसोबत, आमच्या परिवारासोबत सुखानं राहू द्यावं. आणि ज्या माणसाला स्वतःचा संसार नाही त्याला खऱ्या अर्थानं संसार चालवासाठी का करावं लागते याची जाण त्याला नाही आहे. तर हे सगळं करत असताना आपल्याला माहित आहे की खऱ्या अर्थानं या देशातील जनतेला, या देशातील प्रत्येक नागरिकाला पिळवणूक करण्याचं काम या भाजप सरकारकडून झालं. तर या भाजप सरकारच्या विरोधात आज या ठिकाणी आपण हा आंदोलन, हा मोर्चा केला आहे. आज बरेच या ठिकाणी उपस्थित माझे मुस्लिम बांधव आहे. आपल्याला जेव्हा माहीत आहे की जेव्हा राजकारणी रणांगणात उतरतात तेव्हा तुम्हाला मुस्लिमाचं मत जमते, एखाद्या माझ्या बहुजनाचं मत जमते, मग खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा मुद्दा जर तुम्हाला समोर घेऊन चालायचा आहे तर फक्त हिंदूच्या भरोशावरच निवडून येऊन दाखवा, तेव्हा तुम्हाला मुसलमानाची गरज का मरण पडते. आज या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की या देशात राहणारा प्रत्येक नागरिक हा स्वतंत्र आहे आणि त्याला वैयक्तिक निर्णय घ्यायचे अधिकार राज्यघटनेत प्रत्येकाला दिले आहे. कारण फक्त हे जातीपातीचं राजकारण या भाजप सरकारकडून होत आहे आणि आपापसात मतभेद करून जाती जातीत लोकांचं भांडणं लावण्याचं कार्य या भाजप सरकारकडून होत आहे. कारण आपल्याला माहित आहे की माणूस, फक्त माणूस आणि बाई अशा दोनच जाती या देशात आहे. एखादा बुद्धिस्ट जर कापला तर त्याचं रक्त काही निळं निघणार नाही, माझ्या एखाद्या मुस्लिमाला कापलं तर त्याचं रक्त काही हिरवं निघणार नाही, आणि माझा आदिवासी कापला तर तो काही पिवळा नाही, आणि हिंदू जर खऱ्या अर्थानं कापला तर त्याचं रक्त भगवं निघते का? सगळ्याचं रक्त जेव्हा सारखं आहे तेव्हा मग हे जातीपातीचं राजकारण या ठिकाणी का म्हणून करावं, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते. न्यूज 15 मराठीसाठी धनंजय साखरकर, चंद्रपूर.